आपले स्वागत आहे. आपल्याला पैशासंबंधी वारंवार अडचणी येत असतील, तसेच पैशावरून कटकटी, आत्महत्या कराविषयी वाटणे, डिप्रेशन, मानसिक अशांतता अशा अनेक अडचणी, तर तुम्ही तुमची वास्तू पहा, तिच्यामध्ये काही दोष आहे का, आपण कशामुळे हे घडते हे जाणून घेऊया. तुम्ही माझ्या वास्तू अनंत ऐश्वर्य कार्यक्रमात नवीन असाल, अजून चॅनल सबस्क्राईब केले नसेल, बेल आयकॉन म्हणजे सबस्क्राईब घंटी दाबली नसेल, तर जरूर दाबा. आपण तुमच्या जीवनात छोट्या छोट्या गोष्टीतून कसा बदल करायचा हे उपाय पाहत आहोत, त्यामुळे पैशासंदर्भातील अडचणींवर कशी मात करायची हे जाणून घेऊया. तुमच्या घरातील प्रथम नैऋत्य, दक्षिण व आग्नेय कोपरा तसेच ईशान्य कोपरा हे पैशासंबंधी आपल्याला स्थैर्य आणण्यास मदत करतात. जर तुमचा मास्टर बेड नैऋत्य दिशेत आहे का व तिथे टॉयलेट पण आहे, तर टॉयलेटचे दार नेहमी बंद करा, तेथून नकारात्मक ऊर्जा येत असतात. तसेच टॉयलेटमध्ये आजकाल फॅशन व सुशोभीकरणामुळे झाडे ठेवली जातात, तशी असतील तर जरूर काढा. दक्षिण किंवा नैऋत्य तसेच पश्चिमेला खिडकी असेल तर संध्याकाळची म्हणजेच दुपारी 12 नंतर सूर्यकिरणे आत येणार नाहीत याची काळजी घ्या. ह्या दुपारनंतरच्या सूर्यकिरणांनी पण निगेटिव्हिटी वाढते. तसेच इतर रूमच्या फ्लोरिंगपेक्षा साऊथ वेस्ट म्हणजेच मास्टर बेड चे फ्लोरिंग खाली येत असेल तर तेही घातक असते. सर्व खोल्यांमध्ये फ्लोरिंग सारखेच असावे. खूप जणांकडे मी पाहते 1 इंचाने फ्लोरिंग जरी खाली असले तरी दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. आग्नेयमध्ये किचन नसून तिथे जर पाणी असेल तर अग्नितत्व, जलतत्व यांची कुरघोडी सुरू होऊन घरातील ग्रहस्वामिनीला सतत आजारपण येते. प्रगतीत अडथळे अशा अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. तसेच ईशान्य दिशेत मास्टर बेड आले, संडास आले, जिना आला तर निर्णय क्षमता ग्रहप्रमुखाची कमी होते, त्यामुळे आर्थिक कोंडी, देवांचे आशीर्वाद मिळत नाहीत, भरपूर अडथळे येतात. अशांमुळे मास्टर बेड नेहमी नैऋत्य दिशेतच असावा. घरातील निचरा होणाऱ्या पाण्याची जागा जरी पूर्व, ईशान्य, उत्तर या दिशांना आली त्यावटे घरातील पॉझिटिव्हिटी फ्लश होते व उदासीन वातावरणाची घरात निर्मिती होते. आता ह्या 3 दिशांमुळेच आपल्याला पैसा मिळून पैशाची बचत होते हे तुमच्या नक्की लक्षात आले असेल. तर नक्की आपले घर तपासून पहा, म्हणजे आर्थिक तंगी कमी होऊन पैसा बचत होईल. आजचा विषय कसा वाटला जरूर कळवा. पुन्हा भेटू नवीन विषयासह नवीन भागात. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.